परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा हा समुद्र किनाऱ्याचा आश्रम परिसराचीच नव्हे तर गावाची सुद्धा शोभा वाढवत आहे। विश्वविभूषित योगीराज परम पूज्य गगनगिरी महाराज त्यांच्या योगाचे त्यांच्या हट्ट योगाचे प्रयोग त्यांचं कायाकल्प कल्पाचे प्रयोग त्यांनी स्वतः जमिनीत गाडून घेऊन काही केलेले प्रयोग गुद्दाशयातील आंतरी भार काढून सुखद घालून पुन्हा ती गुद्दाशयामार्फत जठरामध्ये बसवणारे महान योगी गगनगिरी महाराज गगनबावड्यात प्रगट झाले आणि कोकणातल्या लोकांनी त्यांचं नाव त्यांचं हे सगळे प्रयोग ऐकून भारावून गेलेत। आणि नंतर महाराजांकडे आमच्या गावातली माणसं काही तालुक्याची माणसं की आमच्याकडे तुम्ही महाराज आश्रम करा। 1975 साली गगनगिरी महाराज गंगेवर आले आणि त्यांनी आंबोळगडाच्या स्थानाची निवड केली। मी रोहिदास पारकर ही जी महाराजांच्या परिसरामध्ये आम्ही जे आहोत आणि आता जे बसलो आहोत माझ्या पूर्वजाची जमीन आमच्या सगळ्या सर्व कुटुंबाने गगनगिरी महाराजांना अर्पण केली। आणखी इथे आश्रमाची उभारणी झाली। त्यानंतर दत्त मंदिर झालं। दत्त मंदिर झाल्यानंतर मला वाटतं 1983 पहिली दत्त जयंती दशकृषीतून पंचकृषीतून माणसांनी येऊन महाराजांच्या कार्याचा महाराजांचा गौरवाचा अनुभव घेतला। आणखी भक्तगण आश्रमामध्ये नियमित झाले। आता ह्या आश्रमामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला होम हवन होतो। दत्तजयंतीला दत्ताचा पाळणा आणखी अभिषेक वगैरे असा प्रकार होतो। ह्यामध्ये जास्तीत जास्त ह्या आश्रमासाठी जी मेहनत घेतली ते गावातले मुकुंद कंगुटकर या व्यक्तीने
ते महाराजांचे निस्मयम भक्त होते. पहिल्या सुरुवातीला तेच गडार गेलेत. काही शिक्षक मंडळी होती, त्या लोकांनी गडार जाऊन महाराजांना विनंती केली की तुम्ही आपल्या आमच्या गावी या. आणि त्याप्रमाणे महाराजांनी 1989 या आश्रमाची उभारणी केली. सुमारे 85-86 काळामध्ये महाराजांनी 90 दिवसाचं जलतपस्येचं अनुष्ठान केलं. आणि महाराज खाली पाण्यामध्ये मुकुंद कनगुटकर त्यांना घेऊन जायचा. आणि ते पाण्यामध्ये 12-3 असा त्यांचा जो प्रोग्राम होता त्या पद्धतीत महाराजांनी तो एक चमत्कार करून दाखवला की जिथे फॉरेनरसुद्धा इथे नतमस्तक झालेत. आणि हे सगळं गाव फॉरेनर वेगवेगळ्या विद्वान माणसाने प्रफुल्लित झालं. असं हा गगनी महाराजांचा आश्रमाचा महिमा आपल्यासमोर पेश केला. माझ्या माहितीनुसार हे दत्त मंदिर ज्या टायमिंगला झालं तर ह्याची म्हणजे शास्त्र पद्धतीने प्राणप्रतिष्ठा झालेलं असं हे एकमेव दत्त मंदिर. बाकी कुठल्या आश्रमामध्ये दत्त मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली किंवा कसं काय याचं हे काही माहीत नाही. पण गगनगडापेक्षाही महाराजांनी आंबोळगडला इतकं महत्त्व दिलं. सकाळी गगनगिरीनाथ गैबगिरी, दुपारी पाताळगंगेतरी म्हणजे खोपवलेला, आणि संध्याकाळी नाथ आंबोळगडच्या समुद्र किनारी, असे हे माझे नाथ गगनगिरी. जय गगनगिरी, जय गगनगिरी.